नमस्कार विद्यार्थी मित्रों हो, मैथ्स क्लासरूम मध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बीडीजे वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर। आज आपण 8th मॅथ्स मधील 12th चॅप्टर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल कंटिन्यू करीत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 12.2 ज्या अंतर्गत वन व्हेरिएबल मधील इक्वेशन्स वर आधारित असणारे वर्ड प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ। सो लेट्स गेट स्टार्टेड। ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याच प्रॅक्टिस सेटमधले काही वर्ड प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। त्याच्या पुढचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण इथं पाहतोय। मी इथं डायरेक्ट क्वेश्चन घेतलेले आहेत, पहा। फर्स्ट क्वेश्चन कसा आहे, इन अ टू डिजिट नंबर डिजिट ऍट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस। इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज 66, फाइंड द नंबर। आपल्याला इथे एक दोन अंकी संख्या आहे ज्याच्या टेन्स प्लेस आणि युनिट्स प्लेस यांच्या जागेविषयी काही इथं कंपॅरिझन दिलेलं आहे। या व्यतिरिक्त इथे कंडिशन दिलेली आहे आणि आपल्याला तो नंबर कोणता आहे असं विचारलेलं आहे। आपली टू डिजिटची जी कन्सेप्ट असते ते थोडंसं इथं क्लिअर होण्यासाठी एक नंबर कन्सिडर करून जाऊया। सपोज 23 हा नंबर आहे, ज्यामध्ये 3 हा युनिट प्लेसला असणारा नंबर आहे, डिजिट आहे, तर 2 हा टेन्स प्लेसला असणारा डिजिट आहे। त्या 3 जी व्हॅल्यू असते ती 3 असते, युनिट प्लेसची व्हॅल्यू त्या डिजिट एवढीच असते। तर या 2 ची व्हॅल्यू ही 20 येते, कारण हा टेन्स प्लेसला आहे, हा युनिट प्लेसचा नंबर, हा टेन्स प्लेसचा नंबर, आणि या त्याच्या प्लेस व्हॅल्यू आहेत। म्हणजे 3 ची प्लेस व्हॅल्यू 3 आली, 2 ची प्लेस व्हॅल्यू 20 आली, जे आपण 5th स्टँडर्ड पासून पाहतोय। त्या प्लेस व्हॅल्यूची जर आपण एडिशन केली तर आपल्याला 23 हा नंबर मिळतो। हे एवढ्यासाठी शिकायचं आहे, समजा एखादा नंबर युनिट प्लेसला एक्स असेल आणि टेन्स प्लेसला वाय असेल, तर याचा अर्थ असा असतो, पहा, जर युनिट प्लेसला तो नंबर एक्स आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू एक्स आहे, आणि टेन्स प्लेसला वाय आहे याचा अर्थ त्याची प्लेस व्हॅल्यू 10y आहे, म्हणजे तो जो नंबर मिळतो तो या दोघांची बेरीज असते, म्हणजे ज्याला आपण एक्स प्लस 10y असं म्हणू शकतो। जर आपण तो नंबर वाय एक्स आहे असं म्हटलं तर चालत नाही, कारण वाय एक्स लिहिलं याचाच अर्थ वाय गुणिले एक्स होतो, इथं 23 याचा अर्थ 2 × 3 असं असत नाही। म्हणजे जेव्हा आपण एखादं लेटर कन्सिडर करतो त्यावेळी त्या लेटरच्या ऐवजी आपण त्याची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि त्याच्या आधारे तो नंबर फाइंड आउट करायचा असतो। तर या कन्सेप्टचा आधार घेऊन आपण हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर आपल्याला एक कंडिशन महत्वाची काय सांगितलं, पहा, इन अ टू डिजिट नंबर डिजिट ऍट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट प्लेस। युनिट प्लेसला जे डिजिट आहे त्याच्या ट्वाइस टेन्स प्लेसला आहे। थोडस इथं रफ लिहितोय, समजा युनिट प्लेसला माहित नाही म्हणून आपण एक्स लेटर कन्सिडर केलं, तो डिजिट एक्स कन्सिडर केला, याचा अर्थ असा होतो की टेन प्लेसला जे डिजिट असणार आहे ते याच्या ट्वाइस, म्हणजे तो 2x आहे असा त्याचा अर्थ झाला। त्यांचा भाग पुन्हा एकदा लक्षात घ्या, युनिट प्लेसच्या ट्वाइस जे आहे ते टेन्स प्लेस आहे, म्हणून आपण युनिट प्लेसचा डिजिट एक्स कन्सिडर केला, त्यामुळे टेन्स प्लेसचा डिजिट हा 2x झाला। मग आपण याची जर प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केली, एक्स ची प्लेस व्हॅल्यू एक्स असेल, तर या 2x जी प्लेस व्हॅल्यू असेल ती 2x 10 टाइम्स म्हणजे 20x असणार, आणि या दोघांची जर आपण सम केली तर जो नंबर मिळतो दॅट इज मीन्स 20x प्लस एक्स म्हणजे 21x हा तो नंबर झाला असा त्याचा अर्थ होतो। त्याच्या पुढे त्यांनी अशी कंडिशन सांगितलेली आहे, इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट जर इंटरचेंज केले, डिजिट इंटरचेंज केले याचा अर्थ टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस मध्ये टेन्स प्लेसला एक्स केला आणि युनिट प्लेसला 2x केला, तर साहजिकच आहे तो नंबर बदलणार, याची प्लेस व्हॅल्यू 2x राहील आणि याची व्हॅल्यू याच्या 10 टाइम्स म्हणजे 10x राहणार। म्हणजे जर आपण डिजिट चेंज केले तर तो नंबर बनेल 10x प्लस 2x, या पद्धतीनं तो नंबर बनेल, म्हणजेच तो नंबर 12x बनेल असं आपण म्हणू शकतो। हा ओरिजिनल नंबर हा डिजिट इंटरचेंज केल्यामुळे नंबर, आणि कंडिशन अशी सांगितलेली आहे, इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज 66। हा ओरिजिनल नंबर हा इंटरचेंज केल्यामुळे मिळणारा नंबर, या दोघांची जी सम आहे ती 66 आहे, तर तो नंबर काय असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। म्हणजे थोडस लक्षात येण्यासाठी मी इथं रफ केलंय, आपण सुरुवात करत असताना ओरिजिनल नंबरचा युनिट प्लेस एक्स कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे इथं सुरुवातीला असं लिहूया, लेट द युनिट प्लेस
इक्वल टू एक्स, एक्स हे युनिट प्लेस आहे असं कन्सिडर करूया, देअर फोर आपण म्हणू शकतो टेन्स प्लेस जे असेल ते टू एक्स असेल. देअरफोर आपण इथे डायरेक्ट लिहायचं आहे, देअरफोर द नंबर म्हणा किंवा ओरिजिनल नंबर असं म्हणूया. देअरफोर द ओरिजिनल नंबर जो असणार आहे तो कशा पद्धतीने बनणार, जो एक्स आहे तो युनिट प्लेसचा आणि टू एक्सचा टेन टाइम्स म्हणजे ट्वेंटी एक्स आहे तो टेन्स प्लेसचा, म्हणजेच तो नंबर ट्वेंटी वन एक्स मिळेल. सेम वे आपण इथं म्हणू शकतो ऑल्सो द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स डिजिट्स इंटरचेंज केल्यामुळे मिळणारा नंबर कोणता असेल, तर हा एक्सच्या ऐवजी इथला हा टू एक्स पहिला येईल युनिट प्लेसचा, आणि टेन प्लेसचा एक्स आहे त्याचे टेन टाइम्स म्हणजे टेन एक्स होईल, म्हणजेच तो नंबर असेल तो ट्वेल्व एक्स असेल. हा ओरिजिनल नंबर आणि हा डिजिट इंटरचेंज केल्यामुळे मिळणारा नंबर. आता आपल्याला या दोन नंबरची जी ऍडिशन सांगितलेली आहे ती सिक्स्टी सिक्स आहे, म्हणजेच आमची ती गिवन कंडिशन झाली. देअरफोर आपण इथं म्हणू शकतो बाय गिवन कंडिशन आपल्याला हे इक्वेशन एकाच व्हेरिएबल मध्ये बसवायचं आहे, म्हणून आपण एक्स वर आधारित हे सोडवतोय, आपण दुसरं लेटर वाय कन्सिडर केलेलं नाहीये. बाय गिवन कंडिशन इथं म्हणायचं की ह्या दोन नंबरची सम, याचा अर्थ ट्वेंटी वन एक्स हा ओरिजिनल नंबर प्लस ट्वेल्व एक्स हा डिजिट इंटरचेंज केल्यामुळे मिळणार नंबर, ज्यांची सम सिक्स्टी सिक्स येते. म्हणजेच हे पुढे जर सॉल्व्ह करत गेलो तर ट्वेंटी वन प्लस ट्वेल्व टू प्लस वन थ्री, टू प्लस वन थ्री म्हणजेच थर्टी थ्री एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स मिळेल. म्हणजेच आम्हाला इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना सिक्स्टी सिक्स अपॉन थर्टी थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू टू मिळेल. म्हणजे जर आपण आता ही एक्सची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला ओरिजिनल नंबर मिळून जाईल, म्हणून आपण म्हणू शकतो देअरफोर द नंबर दॅट मीन्स द ओरिजिनल नंबर जो असेल तो जो ट्वेंटी वन एक्स आहे, याचाच अर्थ ट्वेंटी वन इंटू टू म्हणजे फोर्टी फोर टू झाला. जसं आपण म्हणू शकतो युनिट प्लेसच्या ट्वाईस हा टेन्स प्लेसचा नंबर आहे, किंवा आपण क्रॉस चेक करू शकतो ओरिजिनल नंबर फोर्टी टू, ओरिजिनल नंबर जो आहे तो फोर्टी टू, डिजिट इंटरचेंज केल्यामुळे मिळणारा नंबर ट्वेंटी फोर, आणि या दोघांची ऍडिशन केली तर सिक्स्टी सिक्स, जे आम्हाला कंडिशन दिलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, सम टिकिट्स ऑफ रुपीज टू हंड्रेड अँड सम ऑफ रुपीज हंड्रेड ऑफ अ ड्रामा इन अ थिएटर वेअर सोल्ड द नंबर ऑफ टिकिट्स ऑफ रुपीज टू हंड्रेड सोल्ड वॉज ट्वेंटी मोअर दॅन द नंबर ऑफ टिकिट्स ऑफ रुपीज वन हंड्रेड. The total amount received by the theater by sale of tickets was rupees 37,000. Find the number of rupees 10 or rupees 100 tickets sold. आपल्याला इथं दोन प्रकारचे तिकीट सांगितलेले आहेत, काही दोनशे रुपयांचे आणि काही शंभर रुपयांचे. यामध्ये कंपॅरिझन असं सांगितलेलं की हे जे दोनशे रुपयाचे तिकीट्स आहेत ते ट्वेंटी मोअर आहेत, म्हणजे वीस न जास्त आहेत शंभर रुपयांच्या तिकीटापेक्षा, म्हणजे शंभर रुपयांची कमी आहेत. जी तिकीट कमी आहेत ती आपण एक्स कन्सिडर करूया, त्यासाठी डायरेक्ट इथे लिहू शकतो लेट रुपीज हंड्रेड टिकिट्स इज इक्वल टू एक्स, म्हणजे शंभर रुपयांचे एक्स तिकीट आहेत असं कन्सिडर करूया. देअरफोर इथं असं म्हणू शकतोय रुपीज टू हंड्रेड टिकिट्स विच इज इक्वल टू ट्वेंटी मोअर सांगितलेलं आहे, म्हणजे एक्स पेक्षा वीस न जास्त असतील. मग आम्हाला कंडिशन अशी सांगितलं की संपूर्ण तिकीट विकून जी रक्कम गोळा होते ती थर्टी सेव्हन थाउजंड आहे, याचाच अर्थ ती कंडिशन दिली. देअरफोर आपण असं म्हणू शकतो बाय गिवन कंडिशन किंवा प्रत्येकाची सुरुवातीला एक्सच्या टर्म्स मध्ये किती अमाऊंट कलेक्ट झाली ते सुद्धा कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. आपण इथं डायरेक्ट करूया, शंभर रुपयांची एक्स तिकीट आहेत, याचा अर्थ त्यापासून मिळणारी अमाऊंट म्हणजेच शंभर गुणिले एक्स. दोनशे रुपयांची एवढी तिकीट आहेत, याचा अर्थ त्यापासून मिळणारी अमाऊंट म्हणजे दोनशे गुणिले, आता हा बायनोमियल आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये घ्यायला पाहिजे, नसेल तर तो जो टू हंड्रेड आहे फक्त एक्सला मल्टिप्लाय वाटेल. म्हणजे ही अमाऊंट आली हंड्रेड रुपीजच्या तिकीट पासून, ही अमाऊंट आली टू हंड्रेड रुपीजच्या तिकीट पासून, या दोघांची सम केली तर आम्हाला टोटल अमाऊंट जी दिलेली आहे ती रुपीज थर्टी सेव्हन थाउजंड. या पद्धतीनं एक इक्वेशन इथं तयार झालं. आता हे सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एक्स मिळू शकतो, याचाच अर्थ हा हंड्रेड एक्स आहे असा लिहूया. हा जो टू हंड्रेड आहे तो दोघांना मल्टिप्लाय असतो, टू हंड्रेड इंटू एक्स म्हणजेच टू हंड्रेड एक्स प्लस टू हंड्रेड इंटू ट्वेंटी टू टू झार फोर, आणि त्या तीन शून्य आहे असे असतील, पुढे थर्टी सेव्हन थाउजंड आपण म्हणू शकतो. हंड्रेड एक्स प्लस टू हंड्रेड एक्स म्हणजे इथं आपण थ्री हंड्रेड एक्स असं म्हणू शकतो. हा फोर थाउजंड राईट साईडला शिफ्ट करूया, म्हणजेच थर्टी सेव्हन थाउजंड मायनस फोर थाउजंड असं होईल, म्हणजेच आपण इथं म्हणू शकतो थर्टी थ्री थाउजंड
आणि हा जो 300x आहे तो असाच असेल, म्हणजेच एक्स फाइंड आउट करत असताना 300 आपण राईट साईडला शिफ्ट करू, 33,000 अपॉन 300 होईल, म्हणजेच हे 0 ला 0 कॅन्सल होतील, तर 3 1 जा 3 1 जा 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 100. आम्ही एक्स जो कन्सिडर केलेले आहेत, 100 रुपीजचे तिकीट्स आहेत आणि आपल्याला तेवढंच विचारलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द नंबर ऑफ रुपीज 1000 टिकीट्स. जर आपल्याला 200 विचारलं असतं तर यामध्ये 20 ऍड केलं असतं. आता आपण हे डायरेक्ट आन्सर लिहू शकतोय, देअर फोर द नंबर ऑफ रुपीज 100 टिकीट सोल्ड विच इज इक्वल टू 110. किंवा तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं असेल तर आपल्याला सांगितलेलं आहे हे 110 तिकीट्स असतील, तर हे त्याच्यापेक्षा 20 ने मोवर म्हणजे ती 130 असतील. मग याला 100 ने मल्टिप्लाय करू, 130 ला 200 ने मल्टिप्लाय करू आणि त्या दोघांची जर सम चेक केली तर ती 37,000 यायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही उत्तराचं अनालिसिस चेक करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, ऑफ द 3 कंजिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज 9 मोअर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर, फाइंड द नंबर्स. आपल्याला काही नंबर्स विचारलेले आहेत जे कन्झिक्युटिव्ह नॅचरल्स आहेत, ते 3 नंबर्स आहेत. नॅचरल नंबर म्हणजे प्रत्येक नंबरमध्ये 1 चा डिफरन्स असतो, त्यामुळे इथं आपण डायरेक्ट नंबर ते लिहू कन्सिडर करू शकतो. लेट दी नॅचरल नंबर्स किंवा लेट दी नंबर्स असं डायरेक्ट म्हणूया. लेट दी नंबर्स आर, आपल्याला 3 नंबर्स आहेत. फर्स्ट नंबर जर आपण एक्स कन्सिडर केला तर त्याच्या पुढचा एक न मोठा म्हणजे एक्स प्लस 1 असेल, त्याच्या पुढचा अजून एक न मोठा म्हणजे एक्स प्लस 2 असेल. इथं जर इव्हन नंबर किंवा ऑड नंबर म्हटलं असतं तर 2-2 चा आपण डिफरन्स घेतला असता. आता आपल्याला दिलेली कंडिशन खूप महत्वाची आहे, 5 टाइम्स कुणाचा स्मॉलेस्ट नंबर, याचा अर्थ एक्सचा 5 टाइम्स, म्हणजे आपण थोडीशी तरफ लिहितोय, स्मॉलेस्ट नंबरचा 5 टाइम्स जो आहे इज 9 मोअर, हा 9 जास्त आहे, याच्यात 9 ऍड करायचं नाही, दुसऱ्या बाजूमध्ये ऍड करायचं, कोणापेक्षा 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर कोणता, एक्स प्लस 4 2, याचा 4 टाइम्स, म्हणजेच एक्स प्लस 2 ची 4 टाइम्स जी काय होते त्यामध्ये जर आपण 9 ऍड केलं तर आपल्याला स्मॉलेस्ट नंबरचा 5 टाइम्स मिळतो, म्हणजे ही कंडिशन झाली. त्यामुळे आपण इथं म्हणू शकतोय, देअरफोर बाय गिव्हन कंडिशन, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कंडिशन काय सांगितलं पुन्हा एकदा मी इथं रिपीट करतोय, पहा, 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज ग्रेटर दॅन 9 मोअर, म्हणजेच 9 वाढवायचे आहे, कुणापेक्षा द 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर म्हणजेच एक्स प्लस 2, म्हणजेच आता हे जे इक्वेशन मिळालं हे जर सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळू शकते आणि एकदा एक्स मिळालं तर ते सगळे नंबर मिळू शकतात, म्हणजेच हा 5x आहे असा ठरतोय. हा 4 दोघांना मल्टिप्लाय असेल, 4 × x, 4x प्लस 4 2 8 प्लस 9, हा 4x लेफ्ट साईडला घेऊया म्हणजे एक्सच्या टर्म्स फक्त लेफ्ट साईडला येतील. 5x मायनस 4x होईल 8 प्लस 9 म्हणजे 17 होईल, म्हणजेच इथं 5x मायनस 4x डायरेक्ट एक्स आपल्याला 17 मिळाला. आता एक्स जर 17 असेल तर आपण म्हणू शकतो एक्स प्लस 1 जो असेल याचाच अर्थ 17 प्लस 1 म्हणजे 18 मिळेल, आणि जो एक्स प्लस 2 आहे याचाच अर्थ 17 प्लस 2 म्हणजे 19 मिळेल, म्हणजेच ते नंबर 17 18 19 या पद्धतीने असतील. तर आपण म्हणू शकतो दी नंबर्स आर 17 18 and 19, या पद्धतीने सांगू शकतो. हेच आन्सर जर आपल्याला क्रॉस चेक करायचं असेल तर आपण इथं म्हणू शकतोय 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर, याचाच अर्थ 17 चा 5 टाइम्स जर घेतला तर आपल्याला 85 मिळेल, अँड 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर, ग्रेटेस्ट नंबर 19 आहे त्याचा 4 टाइम्स जर घेतला तर 19 4 76, यापेक्षा त्यांनी सांगितलेला 9 मोअर आहे, म्हणजे यामध्ये जर आपण 9 ऍड केला तर आपल्याला जो मिळतो तो 85 मिळतो, म्हणजे हे नंबर इक्वल होतात. या पद्धतीने आपण उत्तर क्रॉस मध्ये चेक करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ऍट 8% प्रॉफिट, अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग रुपीज 54, देन ही सोल्ड इट सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर रुपीज 1134 विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट, फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट. इथं जो व्यवहार झालेला आहे तो 3 वेळा दिलेला आहे. इथं पहा, सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी सायकल होती ती राजूकडे होती. आपल्याला लक्षात येण्यासाठी थोडंसं आपण हे करून घेऊया, ही सायकल राजूनं अमितला सोल्ड केली आणि अमितनं ती सायकल सोल्ड करत असताना निखिलला केलेली.
मात्र हे ज्यावेळी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे राजू कडून अमितकडं किंवा अमितकडून निखिलकडं, हे होत असताना आपल्याला काही कंडिशन सांगितलेले आहेत, थोडेसे आपल्याला लक्षात येण्यासाठी मी इथं लिहितोय. पहा, राजूनं अमितला सोल्ड करत असताना 8% प्रॉफिट घेतलेलं आहे त्यामध्ये, आणि अमितनं काय केलेलं आहे त्यामध्ये 54 रुपीज खर्च केलेले आहेत. म्हणजे अमितची जी काही अमाऊंट आहे त्यामध्ये 54 रुपये वाढवलेले आहेत, खर्च केलेले आहेत. आणि त्यानंतर निखिलला विकत असताना नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजेच आपण असं म्हणू की इथं 0% प्रॉफिट 0% लॉस या पद्धतीने ते निखिलला विकलेले आहे. निखिलला तिने विकत असताना मात्र सांगितलेलं आहे 1134 एवढ्या रुपीजला दिलेले आहे. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे, फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेसले इट. राजूने ती सायकल किती रुपयाला घेतलेली होती असं विचारलेलं आहे. हे थोडस आपल्याला लक्षात येण्यासाठी असं मांडलं तरी चालेल, आपण असं म्हणून चालू. सपोज राजूने ती सायकल जर एक्स रुपीजला परचेस केली असेल तर त्यानं अमितला ती विकत असताना त्याच्यावर 8% प्रॉफिट मिळवला. याचा अर्थ एक्सचा जो 8% आहे तो या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतो, म्हणजे हा प्रॉफिट झाला प्लस सायकलची व्हॅल्यू एक्स रुपीज जी कॉस्ट प्राइस आहे ही दोन्ही रक्कम त्यानं घेतलेली आहे. म्हणजे ही जी अमाऊंट आहे या अमाऊंटला अमितला ती सायकल मिळालेली आहे, म्हणजे ही अमितसाठी कॉस्ट प्राइस झाली. जर राजूची कॉस्ट प्राइस एक्स असेल तर थोडस इथं टप्पा सुरुवातीला आपण लिहून घेऊया. लेट द कॉस्ट प्राइस फॉर राजू, कॉस्ट प्राइस ऑफ अ बायसिकल फॉर राजू असं आपण म्हणू, म्हणजे राजूचा विचार केला तर जी कॉस्ट प्राइस आहे ती आपण एक्स रुपये आहे असं कन्सिडर करू. मात्र त्याने विकत असताना 8% प्रॉफिटने विकलेले आहे, त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो देअरफोर सेलिंग प्राइस जी असेल ती म्हणजे एक्स ही सायकलची किंमत घेणारच प्लस त्यामध्ये प्रॉफिट जो घेतलेला आहे तो एक्सचा 8% घेतलेला आहे. थोडे आपण सॉल्व केलं तरी चालेल, हा एक्स असतो तो न्युमरेटरला मल्टिप्लाय असतो, म्हणजेच एक्स अपॉन 1 इथं घेऊ इंटू प्लस 8x/100 हा फ्रॅक्शन असल्यामुळे इथे एक्सला डिनॉमिनेटर आपण 1 घेतलेला आहे. आता यांची ऍडिशन करत असताना आपण काय म्हणू शकतो, 100 × x 100x प्लस 1 × 8x 8x म्हणजे 108x/100. डिनॉमिनेटर सेम नाही कारण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एवढ्या रुपयाला सायकल राजून अमितला विकली असा त्याचा अर्थ आहे. मग ही सेलिंग प्राइस राजूसाठी असेल तर अमितसाठी ती कॉस्ट प्राइस झाली, देअरफॉर आपण इथे म्हणू शकतो कॉस्ट प्राइस फॉर अमित which is equal to rupees 108x/100. परंतु त्याच्या पुढे जाऊन असं सांगितलं की अमितने या रकमेमध्ये 54 रुपये खर्च केलेला आहे आणि विकत असताना प्रॉफिट लॉस काहीच नाही, म्हणजे एवढ्या रुपयाला घेतली आणि विकताना प्रॉफिट लॉस काही नाही झाला, मात्र त्यानं जो रक्कम खर्च केलेला आहे तो त्यामध्ये गृहित धरला, तो जर विचारात नाही घेतला तर लॉस होईल. याचा अर्थ अमितनं ती सायकल विकत असताना ही अमाऊंट या अमाऊंटला ती सायकल परचेस केलेली आहे प्लस 54 रुपये त्यामध्ये जे स्पेंड केले हे दोन्ही रक्कम त्याने मिळवली. म्हणून आपण पुढे असं म्हणू शकतो देअरफोर सेलिंग प्राइस फॉर अमित, म्हणजे अमितनं जी सायकल विकलेली आहे त्याचा जर विचार केला तर जी घेतलेली होती ती 108x/100, त्यामध्ये जर आपण 54 मिळवले तर एवढ्या प्राइसला ती सायकल सोल्ड केली असा त्याचा अर्थ होतो. परंतु ही आम्हाला अमाऊंट सांगितलेली आहे जी रुपीज 1134, याचा अर्थ ही अमाऊंट म्हणजे ही आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं. देअरफोर आपण असं म्हणू शकतो देअरफोर 108x/100 प्लस 54 ही जी अमाऊंट आहे जी त्यानं पुढे सोल्ड केलेली आहे ती अमाऊंट म्हणजेच किती असेल 1134. आता हे जर इक्वेशन आपण सॉल्व करत गेलो तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, त्यासाठी सुरुवातीला हा प्लस 54 आपण मायनस करूया. ही स्टेप आहे अशी लिहितोय 108x/100 विच इज इक्वल टू 1134 मायनस 54 होईल, म्हणजे ज्यांची सबट्रॅक्शन करू 4 − 4 = 0, 3 − 1 दॅट इज मीन्स 13 − 1 − 5 + 8 = 13 कॅरी ऑन 1 − 1 = 0 आणि हा 1 आहे असा राहील. आणि इथं 108x आहेच, हा 100 डिवाइड आहे तो या साईडला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच 108x विच इज इक्वल टू 1080, शिवाय हे 2 0 असणारच आहे. म्हणजेच आपल्याला x फाइंड आउट करत असताना आपण असं म्हणू शकतो हा 108 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर डिनॉमिनेटरला जाईल, डिवाइड होईल, म्हणजेच 108 1 जार 1 108 1 जार
आणि ह्या तीन शून्य असतील, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू 1000, एक्स इज इक्वल टू 1000 याचाच अर्थ राजूने ती जी सायकल आहे ती 1000 रुपीजला परचेस केली असं म्हणू शकतो. म्हणजे इथं फायनल स्टेटमेंट आपण असं लिहायला पाहिजे, देअर फॉर द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर राजू विच इज इक्वल टू रुपीज 1000, या पद्धतीने याचा आन्सर आपण देऊ शकतो. याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन 3 टाइम्स द एज ऑफ वीरू. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. आपल्याला इथं तीन व्यक्ती सांगितलेल्या आहेत, सुधीर, वीरू आणि अनिल. अशा वेळी आपण वीरूचं एज एक्स कन्सिडर करू, कारण जे फर्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे. सुरुवात आपण तिथं करूया, लेट वीरूज एज इज इक्वल टू एक्स इयर्स. आता आपण जर फर्स्ट स्टेटमेंट वाचलं तर आपल्या लक्षात येईल काय सांगितलं, पहा सुधीरचं जे एज आहे ते 5 मोर म्हणजे 5 न जास्त आहे कोणापेक्षा, 3 टाइम्स द एज ऑफ वीरू, म्हणजे वीरूचं एज एक्स त्याचा 3 टाइम्स म्हणजे 3x, त्यापेक्षा 5 न मोर म्हणजे 5 न जास्त आहे. देअरफॉर आपण इथं असं म्हणू शकतो सुधीरस एज, वीरूचं एज जर एक्स इयर असेल तर सुधीरचं एज किती असणार आहे, 5 न जास्त असणार आहे, 5 मोअर दॅन द 3 टाइम्स ऑफ द वीरूज एज, म्हणजेच 3x प्लस 5 इयर्स इतकं त्याचं एज असेल. आणि त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, अनिल्स एज इज द हाफ ऑफ एज ऑफ सुधीर, सुधीरच्या एज पेक्षा हाफ आहे, म्हणजे याला 2 ने डिवाइड करायला हवं. देअरफोर अनिल्स एज विच इज इक्वल टू 3x प्लस 5 हे सुधीरचं एज झालं, त्याच्या हाफ म्हणजे याला 2 ने डिवाइड करा किंवा 1/2 ने मल्टिप्लाय करा, दोन्हीचा अर्थ एक असतो, इतकं एज हे अनिलचं एज आहे. आणि त्याच्या पुढे आता आम्हाला कंडिशन सांगितलेली आहे, इफ द रेशो ऑफ, कुणाचा रेशो विचारलाय, सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज, म्हणजे सुधीर आणि वीरूच्या एजची सम करायची, हा एक भाग झाला. 2 रेशो काढत असताना कोणाचा कोणाशी सांगितलेला आहे, हा रेशो कोणाची, 3 टाइम्स द अनिल्स एज, म्हणजे न्युमरेटरला घेत असताना सम ऑफ सुधीर अँड वीरू घेणार आणि डिनॉमिनेटरला घेत असताना अनिलच्या एजची 3 टाइम्स घेणार. आणि हा जो रेशो आहे तो 5:6 सांगितलेला आहे, ही आमची गिवन कंडिशन झाली. देअरफोर आपण इथं असं म्हणू शकतो बाय गिवन कंडिशन, महत्वाची कंडिशन आहे लक्षात येते का, पहा रेशो ऑफ कोणाचा ते आपण न्युमरेटरला लिहू, कोणाशी तो डिनॉमिनेटरला लिहू, जो रेशो आम्हाला सांगितलेला आहे 5:6. द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर अँड वीरू, सुधीर आणि वीरूच्या एजची सम, म्हणजेच एक्स आणि 3x प्लस 5 यांची सम, द सम ऑफ वीरूज अँड सुधीर्स एज, हे न्युमरेटरला झालं कोणाशी, 2-3 टाइम्स, म्हणजे 3 पट करायचे अनिलचं एजची. आता अनिलचं एज आपण मोठं घेतलेलं आहे इथं, म्हणजेच 3x प्लस 5/2 या पद्धतीने घेतलेलं आहे. या हा जो रेशो आहे तो 5:6 आहे असं सांगितलंय. थोडस हे सॉल्व्ह करत असताना आपण आता या 3 ने सुरुवातीला मल्टिप्लाय करायला हवं, म्हणजे 3 हा न्युमरेटरला मल्टिप्लाय होतो या ब्रॅकेट मधल्या न्युमरेटरला. ते लक्षात येत नसेल तर हा 2 आपण या ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया, म्हणजे थोडस इक्वेशन छोटं होईल. मी थोडस काय करतो पहा, हा x प्लस 3x म्हणजे 4x झाला, प्लस 5 आहे, आणि डिनॉमिनेटरला घेत असताना 3/2 हा ब्रॅकेट घेतोय, इंटू हा 3x प्लस 5 आहेच. न्युमरेटरला सुद्धा आपण इथे ब्रॅकेट देऊ शकतो, विच इज इक्वल टू 5/6. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर तो न्युमरेटरला जातो, याचा अर्थ याच्या पुढची स्टेप अशी होईल, देअरफॉर 2/3 या पद्धतीने घेऊ शकतो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणून तो न्युमरेटरला पाठवला. आणि बाकीचा जो पार्ट आहे म्हणजेच इंटू त्याला लिहूया थोडस लक्षात येण्यासाठी, हा 4x प्लस 5 किंवा इथं जो आहे तो 3x प्लस 5 विच इज इक्वल टू 5/6. इथंपर्यंतची स्टेप महत्वाची आहे, 3 टाइम्स द अनिल सेज केला, हा 1/2 याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय जरी इथं सुरुवातीला केला असता तर तो 1/2 × 3 म्हणजे 3/2 झाला असता, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्युमरेटरला गेला, म्हणजे 2/3 हा नंबर मी मुद्दाम सेपरेट लिहिला, त्या 2 न न्युमरेटरच्या ब्रॅकेटला 3 न डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तरी चालतं, मात्र ते एक्झाम्पल मोठं होतं. त्यासाठी आपण काय करू, हे नंबर राईट साईडला पाठवूया, म्हणजे आपल्याला थोडंसं सॉल्व्ह करताना सोपं जाईल. ते आपण इथं म्हणू शकतो 4x + 5/3x + 5, त्याचा आन्सर घेत असताना हा 5/6 तसाच असू दे, हा 3 न्युमरेटरला जाईल आणि हा 2 डिनॉमिनेटरला येईल.
म्हणजे 3 1 झा 3 2 झा असं म्हणू शकतोय. म्हणजे पुढची स्टेप अशी होईल, 4x+5 / 3x+5 हा जो रेशो येणार आपल्याला, तो रेशो म्हणजेच 5 1 झा 5 2 2 झा 4. मग या पद्धतीची जी इक्वेशन आहे ती आपण यापूर्वी सोडवलेली आहेत. म्हणजेच 4 हा लेफ्ट साईडला घेऊया, जो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, आणि 5 हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. दॅट इज मीन्स 4 × 4x+5 विच इज इक्वल टू 5 × 3x+5 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जिथे मल्टिप्लिकेशन जर केलं, 4 4 झा 16x + 4 5 झा 20, सेम वे 5 3 झा 15x + 5 5 झा 25. मग इथं एक्सच्या टर्म्स एका साईडला घेऊया आणि कॉन्स्टंट नंबर एका बाजूला घेऊ. दॅट इज मीन 16x हा 15x लेफ्ट साईडला आला तर मायनस होईल. सेम वे 25 हा 20 राईट साईडला गेला, मायनस झाला. दॅट इज मीन्स 16x - 15x विच इज इक्वल टू 5 असं आपण म्हणू शकतो. आपल्याला एक्स 5 मिळाला, म्हणजेच वीरूचं एज मिळालं जे आपल्याला विचारलेलं आहे. फाइंड वीरूज एज असं आपल्याला सांगितलंय, त्यामुळे आपण फायनली असं म्हणू शकतो, देअर फोर वीरूज एज विच इज इक्वल टू 5 इयर्स. या पद्धतीने आपण हे आन्सर सॉल्व्ह करायचं. आपल्याला कंडिशन कशी देऊ दे, आपण स्टेप बाय स्टेप सोडवायचं असतं. आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं सुधीरचं एज हे वीरूच्या एजच्या 3 टाइम्स पेक्षा 5 नमो होत, त्यामुळे वीरूचं एज आपण एक्स कन्सिडर केलं, त्याच्या आधारे सुधीरचं फाइंड आउट केलं. त्याच्या पुढचं स्टेटमेंट असं होतं की अनिलचं एज त्याच्या हाफ आहे म्हणून त्याचा हाफ केला. रेशो देत असताना रेशो ऑफ आणि टू हा खूप महत्वाचा भाग आहे. ऑफ पासून टू पर्यंतचा भाग हा न्युमरेटरला घेतला, म्हणजेच सुधीर आणि वीरूच्या एजची सम केली, आणि डिनॉमिनेटरला अनिलच्या एजची 3 टाइम्स घेतली. हे इक्वेशन सॉल्व्ह करत गेल्यामुळे आपल्याला एक्स मिळाला, म्हणजेच वीरूज एज मिळाला. तर या पद्धतीने इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलवर आधारित असणारे जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.